आज आपण मराठी विषयामध्ये मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्य विकास या पुस्तकामधून पाचवा पाठ बाजा समकालीन मराठी कथा या पुस्तकातून ही एक कथा आहे। कथेचे नाव आहे बाजा। उषा किरण आत्राम, जन्म 28 एप्रिल 1954। या लेखिकेने बाजा या व्यक्तिमत्वाचे छानसे चित्रण या कथेमध्ये केलेले आहे। या कथेचे स्पष्टीकरण आणि वाचन आपण मागील भागामध्येच केलेलं आहे, याचे तुम्ही रेकॉर्डिंग्स पण ऐकले असतील। आज आपण या कथेची स्वाध्याय कृतीचे अध्ययन करणार आहोत की कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत या पाठावर सुद्धा विचारले जाऊ शकतो। सर्वप्रथम आपण परत एकदा प्रस्तावनेकडे वळूयात। सन 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून राजपत्रित अधिकारी म्हणून सेवानिवृत्त अहेर शिकार फक्त झाली हे कथासंग्रह आणि मोटारीनं लेखन तलवारी हे काव्यसंग्रह तर एक झोका आनंदाचा हा बालगीत संग्रह आणि गोंडवान की महान वीरांगना हा चित्रग्रंथ प्रसिद्ध। जनजातीय भाषा विकास केंद्राच्या त्या संस्थापिका असून आदिवासी भाषा विकासाचे ते कार्य करतात। केंद्र शासनाच्या 8व्या अनुसूचित गोंडी भाषेला स्थान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला। 9व्या अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले। काव्य लेखनासाठी विदर्भ साहित्य संघ, कथेसाठी कृष्णाताई मोठे, तर बालगीत संग्रहासाठी शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळाला। प्रस्तुत कथा शिकारी फत्ते झाली या कथा संग्रहातील असून ती आदिवासी जीवनावर आधारित आहे। बाजा जन्मताच मुक्का असलेला, त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगा पेंटा आणि रामय्या सावकार या चार पात्रातून ही कथा उलगडते। बाजा हे पात्र रामय्या सावकारांच्या अनवित अत्याचाराचा बळी ठरते। त्या अत्याचाराचाच प्रतिकार पेंटा करतो। शिक्षणामुळे पेंटाला आत्मभान येते, म्हणूनच तो थांब मोठा तर होऊ दे, तुझे बी म्या घनचक्कर दावीन असा इशारा तो सावकाराला देतो। कथेतून दोन भाग सामोरे येतात। पहिल्या भागात आदिवासी जनसामान्याला बाजा सावकाराचा अत्याचार, दुसऱ्या भागात अत्याचाराविरुद्धचा आवाज आणि प्रतिउत्तर आपल्याला पाहावयास मिळते। एकूणच या कथेतून आदिवासीतील शोषित पीडितांच्या व्यथा, वेदना व संघर्ष प्रकट होतो। भारत स्वतंत्र झाला तर वेड बिगारीची प्रथा, शोषणाच्या तरा बदललेल्या नाही, अक्षरशत्रू असलेल्या आदिवासींचे पिढ्यानपिढ्या शोषण केले जाते, त्यांच्यावर अत्याचार सहजपणे केले जातात याच्या प्रयत्नांतून या कथेतून होतो। आदिवासींच्या जीवनाच्या वेगळ्या आणि सच्चा अनुभव विश्वाच्या प्रत्ययामुळे ही कथा सुरुवातीपासूनच वाचकाला खिळवून ठेवण्यात यशस्वी होते। एक वेगळा अनुभव विश्वाचा ती प्रत्यय देत असते। यातला प्रश्न पहिला विचारला गेलेला आहे। खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 1. मुका बाजा व्यक्तिरेखेच्या मनात कोणता प्रश्न उपस्थित झालेला आहे का हे सकारण लिहायचे। उषा किरण आत्राम लिखित बाजा या कथेत बाजा आणि लक्ष्मीचे लग्न होऊन 12 वर्षे झालेली आहेत। त्यांना 4 मुले आहेत। पेंटा 10 वर्षाचा असताना बाजाचा खून करण्यात येतो। बाजा ही व्यक्तिरेखा कथेतील प्रमुख पात्र असून त्यांचे मायबाप ताना सोना रामय्या सावकाराकडे वेट बिगारी करत होते। त्यामध्ये बाजाचे मायबाप नव्हे तर त्याचे कुटुंबीय माय, बहीण, भावंड सर्वच सावकाराकडे वेठबिगारी करत होते। ही वेठबिगारी करण्याचे त्यांचे संपूर्ण आयुष्य गेलेले असले तरी सावकाराचे कर्ज कमी होत नाही। आता त्याच कर्जाचे फाशासारखे गळ्यात अडकून बाजा आणि लक्ष्मी दिवस रात्र रामय्या सावकाराकडे वेठबिगारी करतात। वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या करावी लागणारी वेठबिगारी, होत असलेले शोषण आणि कर्ज कमी होण्याऐवजी वाढत जाणे हा अमानुष अत्याचार बाजा व त्याच्या पत्नी सहन करावा लागत होता।
21व्या शतकातील आदिवासी जीवनातील हे विदारक सत्य या कथेतून सामोरे येते. अशा प्रकारच्या आदिवासी जीवनातील वेड बिगारीचे प्रतिनिधित्व करणारा तो म्हणजे बाजा. हा बाजा मुका असला तरी तो प्रश्नांचा मनोमन विचार करतो, कारण त्याच्या पूर्वीच्या दोन पिढ्या वेड बिगारी करतानाच त्याचे आयुष्य गेले, त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळेच आज रामय्या सावकाराकडे वेड बिगारीसाठी तिसरी पिढी राबत आहे. निर्जीव यंत्रणेसारखे, त्यामुळे हे कोठेतरी थांबले पाहिजे असे मुक्या बाजाला वाटते. त्यामुळे आपणाकडे असणाऱ्या कर्जाची फेड केव्हा होईल या प्रश्नाची चिंता करता करतात सावकार आणि किती कर्ज बाकी आहे हा प्रश्न सावकाराला विचारण्यासाठी मनात येतो, पण तो तसाच ओठांच्या आत राहतो. प्रश्न दुसरा आहे, बाजा या व्यक्तिचित्राचे किंवा व्यक्तिरेखेचे व्यक्तिमत्व विशेष लिहा. उषा किरण अत्राम यांचा शिकार फत्ते झाली या कथासंग्रहातील बाजा या कथेतील बाजा ही व्यक्तिरेखा असून हडकुळा हाडाला मांस मागून चांबडीने तेवढेच माल पाल हाडावर पांघरलेले त्यांचं शरीर, खोल खोल खोप्यांसारखी निस्तेज थकलेले डोळे, गालांचे हाडवर येऊन गाल खोल गेलेले, हसला की टिकटिक दोन दात त्या हडकुळ्या चेहऱ्यात चमकते. अंधारात काजवा चमकावा तसे डोक्यावरचे राठ भुरके केस एखाद्या बांबूच्या मुळासारखे ताट उभे, अंगावर फक्त विधभर लंगोटी ठिगळ लावल्याप्रमाणे तेच त्याचे वस्त्र. पाऊस असो थंडी वारा असो त्याचे अंगभर कपडे कधीच त्यांनी घातले नाही. पोट खपा गेलेला जमिनीसारखे हाडाला चिकटले होते, भुके पायी उपासमार होऊन जीव खंगलेला, अशा प्रकारे त्याचं वर्णन अतिशय दुःखदायक आणि मनाला भिडणारं असं आहे. असे निस्तेज त्याचे शरीर, वाळक्या बाभळीच्या खोडाप्रमाणे त्याचे हाडे शरीर दिसत होते. तो मुक्का असला तरी सावकाराला काही सांगायचं असेल तर तो ह्याव ह्याव हातवारे करून सांगत असे आणि सावकार त्याला दम देऊन गप्प बसवायचा. असा बाजा घरी पत्नी मुलांची काळजी घेणारा, मुलाचे वय लक्षात घेणारा एक जबाबदार नवरा व बापाची भूमिकाही तो यशस्वीपणे निभावताना दिसतो. घरात खायला आहे नाही पाहणारा तो विनम्रशील वृत्तीचा, प्रेमळ संयमी शांत सुस्वभावी आणि विचारी व्यक्तिमत्व असलेला रेखाटलेला तो म्हणजे बाजा. बाजा या कथेतील वेड बिगारीचे स्वरूप थोडक्यात लिहा, किंवा बाजा या वेड बिगार म्हणून करावी लागणारी कामे थोडक्यात लिहा, हा तिसरा प्रश्न आहे. या दोन्ही पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता बाजा या कथेत रामय्या सावकार असून आदिवासी जनजीवनामध्ये जन्मलेला बाजा जन्मताच कसा आहे मुकाने पिढीजात आलेली वेट बिगारी नमूदपणे स्वीकारून तो कामाला जातो. दिवसभर रामय्या सावकाराकडे शेतात काम करायचे, फणायचे नांगरायचे, शेतात पडेल ते काम करायचे, औत सोडून घरी जायचे यायचे, बैलांना खल्ल्यांना चारा टाकून पुन्हा दिवे लावणे, खाटा टाकणे, दुकानात तांदळाचे पोते नेणे, दुकानातील तेलाचे पिपे, गुळाची पोती कोठी घरातून आणून ठेवणे, आलेले धान्य भरून ठेवणे, अशी कामे नित्य नियमाने चालत. परंतु सावकाराच्या शेतात फण चालू असता चिखल करण्याच्या वेळी हल्ल्या बिकमार पडला आणि मेला, त्यामुळे औत पण बंद पडली असे दुसऱ्या दिवशी हरिकिशन बिगाऱ्याने सांगितले असता चिडून सांगताना, लाज वाटत नाही, आता वेळेवर रोवणं झालं नाही तर तुम्हा सर्व बिगाऱ्यांना जिवंत पुरेन, असा तो अतिशय दुष्ट असा तो त्यांचा मालक होता, रवय्या त्यांचा मालक होता. कुठे गेला तो मुका असे म्हणून सावकाराने बाजाला बोलावून मेलेल्या हल्ल्याच्या जागी त्याला औत धरून झुंपायला सांगितले. आता हा जो बाजा आपण बघितलं त्याचं व्यक्तिमत्व किती अशक्त बारीक हडकोळा होता आणि आता तो औत झुंपणार. खरे तर बाजा 10-12 दिवसापासूनच सकाळपासूनच रात्रीपर्यंत चिखल्यात फणी मारायचे काम करत होता, मात्र नाईलाजाने मानेवर अवतीची धू स्वतः नांगराला बैल होऊन नांगर ओढू लागला. मांड्यापर्यंत चिखल, चिखलात जळवा,
किडे, गोमा आणि वरून पडणारा पाऊस, कमरेला लंगोटी, त्या व्यतिरिक्त सर्वांना पाऊस भिजत होता. जुवाचे ओझे पेलवत बैलाच्या बरोबरीने कडक मातीचे ढेपूळ फोडत चिखल तुडवत तो चालला होता. पायाखालच्या चिखलातून काटे मोडत, पायाला जळवा चिटकत, आतल्या आत रक्तपीत, अंगावर किडे धावायचे, माशा डास चावायचे. दिवसभर थकलेल्या बाजाने उद्या आपणास नांगर ओढायचे काम जमणार नाही असे सांगतात कुत्र्यासारखा त्याच्या अंगावर धावून आला. काय झालं, काम करेना नेट लागते, काय ना थकला बाई, एवढं माझं कर्ज तुझ्या बापाने खंडवलं नाही आणि तू मला तू कामचोरपणा करतो, अशा प्रकारे वाईट वाकड्या शब्दामध्ये तो सावकार त्याच्यावर धावून येतो आणि त्याला ते औज झुंपण्यासाठी तो त्याच्यावर एक प्रकारची जबरदस्ती करतो आणि वरून त्याला एक वाईट वाईट शब्दांनी पण बोलतो की तोंड जास्त चालवलंस तर मुकाट गप्प हे तुला काम करायचं अशी धमकी पण तू त्याला देऊ लागला. सावकाराचे काम करायचे असे मनाशी ठरवून निघून जातो. अशा प्रकारे वेठबिगारीचे स्वरूप त्याचे दिसून येते. चौथा प्रश्न विचारला गेलेला आहे, वेठबिगारी विरुद्ध पेंटाने आवाज कसा उठविला किंवा वेठबिगारीचा पेंटाच्या बालमनावर कसा परिणाम झाला तुमच्या भाषेत किंवा तुमच्या शब्दात लिहायचे, अशा प्रकारचे प्रश्नही परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतो. घरात वेठबिगारीचे साम्राज्य असलेल्या घरामध्ये पेंटा हा बाजाचा मुलगा जन्माला येतो. या जन्मापासूनच वेठबिगारी पाहतो अनुभवतो. जेव्हा बाजा व लक्ष्मी खोपटात येतात तेव्हा चिंगी मिंगी पेंटा जाळ पेटून त्याची वाट पाहत होते. बापा ताप आलाय गा, मग उद्याने कामाला नको जाऊ, मी जाईन तुझ्या बदल्या, असा त्याचा मुलगा पेंटा 10 वर्षाचा बोलतो. मी बाजा त्याला जाऊ देत नाही, पण बाजा सुद्धा त्याचा बाप आहे तो त्याला जाऊ देण्यास नकार देतो. सावकार कसा खराब आहे पेंटाला समजावून सांगत असताना वेठबिगारीची चाक पिढ्यान पिढ्या फिरत राहणार का या प्रश्नाचे बाजाच्या डोळ्यात पाणी उतरवते. ते पाहून पेंटाने बापाचे डोळे पुसले. आपल्या मायबापाला सावकार बुरासारखे राबून घेत आहे त्या मुलाला कळत होते. त्यांच्या कष्टाची किंमत न ठेवता कर्जाची किंमत ठेवतो. सावकार वाईट आहे हे त्याला सांगत आहे. आपण मोठी होऊ तेव्हा कसेही करून याचा बदला घेऊ असे बालमन राक्षसी बिळख्यातून सर्वांना सोडू असे त्याच्या मनामध्ये विचार येते. तेव्हा पेंटा मायला सांगतो की बाजा कामावर जात नाही तेव्हा मी जाणार आहे. तेव्हा शिक्षणाचं महत्त्व सांगताना माय आपल्या गावात रातची शाळा सुरू झाली, मग अशीच गुरुजी येऊन गेले, दिवसभर काम करण आणि रातच्या शाळेला मी जायचे. हे ऐकूनही त्यांना अतिशय वाईट वाटतं. यावर घरामध्ये आई, वडील आणि मुलगा पेंटा यांचं संभाषण सुरू होतं आणि ते एकमेकांशी बोलतात की सावकार कशा पद्धतीचा आहे आणि तो आपल्याला कशा प्रकारचं छळतो. आणि पेंटाही सांगतो की या गोष्टीचा मी सावकाराचा बदला घेईन पण त्यासाठी मला खूप शिकायला पाहिजे, रात्रीच्या शाळेत जायला पाहिजे. याच्यावरूनच आपल्याला वेठबिगारी विरुद्ध पेंटाने आवाज कसा उठविला याबद्दल आपल्याला दिसते. मी आता कशी शिकेन, मस्त लिहीन, वाचीन, हिशोब करीन आणि सावकारांना सांगेन असे तो म्हणतो. यावर मायला पोरग तरी अंधारातून उजेडात येईल असं वाटतं. आता आजारी असल्यामुळे कामावर काही सावकार घेऊन बाजा येत नाही तेव्हा तो सावकार अतिशय रागात येतो आणि ओरडतो. आणि अशा प्रकारे माराच्या भीतीला घाबरून बाजा त्याच्या पुढे हात जोडतो. बापाचा हा कळवळा सरकारी नीत वर्तुणुकी पाहून पेंटाला खूप वाईट वाटतं. मालक नको मारू माझ्या बाबरीला, तू मला सांग, तू मला काम सांग, मी ते काम करेन, असं तो पेंटा त्याच्या पुढे हातपाय जोडू लागला. सावकार चिडून पेंटाच्या पाठीशी लागतो तेव्हा तू मारून तो पाय, अशा प्रकारे तो एक प्रकारची धमकीच सावकाराला दिलेला आपल्याला दिसून येतो. याच्यावरून त्याचा अन्यायाविरुद्ध किंवा वेठबिगारीविरुद्ध आवाज उठलेला दिसून येतो. यातलाच प्रश्न 5वा आहे, लक्ष्मी बाजाबद्दल सावकाराकडे कोणती चौकशी करते. सावकार आणि लक्ष्मीस दिलेले उत्तर तुमच्या भाषेतले. आजारी असलेला बाजा आज रविवार असल्यामुळे हळूहळू चालत जाऊन सावकाराकडे माफी मागून परत 2-3 पायली ज्वारी धान्य मागतो. म्हणून काठाच्या आधाराने बाजा सावकाराच्या दुकानात जातो.
तो परत घरी येतच नाही. लक्ष्मी सावकाराच्या घरी काम संपून संध्याकाळी घरी येते तो चिंगी मिंगी आणि पेंटात त्याचे मुलं आहेत ते बाजाची वाट पाहत असतात. बराच वेळ झाला तरी बाजा घरी परत आलेला नाही हे लक्ष्मी आणि पोरांकडे ती चौकशी करते. पण चिंगी मिंगी स्वतःच बापाची वाट बघत आहे त्यांना कळते की बाप हा सकाळी सावकाराकडेच धान आणायला गेलेला सांगतात. पण सावकारांकडून तो आणखी घरी आलेलाच नव्हता. ती अंधाराचा विचार न करता लक्ष्मी जी आहे ती सावकाराकडे चौकशी करत जाते. तो सावकार झोपाळ्यावर झोके घेत बसलेला. लक्ष्मी पुढे सरसून सावकाराला आपला मुका कुठे आहे जी म्हणून प्रश्न विचारते. तो सावकार आपण त्याचे 10 दिवस झाले तोंड पाहिलं नाही असं खोटं कारण त्याला सांगतो. तो सावकार आपण त्याचे तोंड पाहिले नाही असं सांगतो. तो प्रश्न विचारते मला माहिती आहे मी काय पाहिलं नाही. तो असं उद्धटपणे किंवा उलटे उत्तर तिला देतो की मी त्याला पाहिलेलं नाही आहे तो काय मला सांगून आलेला नाही असे म्हणत लक्ष्मीला निरुत्तर तो करतो. लक्ष्मी हातभर होऊन वाड्याच्या 4-5 गड्यांना मुका कुठे मुका म्हणजे तिचा नवरा बाजा कुठे आहे हिची चौकशी करते. असा प्रश्न विचारते पण कुणीही वाड्यात पाहिल्याचे सांगत नाही. अशा प्रकारे सावकार निर्दयपणे लक्ष्मीस उत्तर. अशा प्रकारे बाजा या कथेतून आपण लेखिका उषा किरण आत्राम यांचा परिचय वाचलेला आहे. थोडक्यात उत्तरेमध्ये आपण 5 प्रश्नांचं वाचन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बाजाचं चित्र विशेष व्यक्तिचित्र लक्ष्मीचं किंवा बाजाच्या जीवनातले अनेक प्रसंग आपण ह्या 5 प्रश्नांमधून अनुभवलेले आहे वाचलेले आहे. येथून पुढचा प्रश्न दुसरा जो आहे तो आपण पुढील भागामध्ये त्याचा अध्ययन करणार आहोत. धन्यवाद.